पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्यामुळे 9 पोलीस अधिकारी 31 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली शिक्षा. ज्या पोलीस ठाण्याकडे उशिराने गुन्हे दाखल होतात त्यांची कारणे शोधण्यासाठी 500 गुन्ह्याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये घटना घडल्यानंतर गंभीर गुन्हे असतानाही उशिराने गुन्हे दाखल केल्याचे निष्पन्न झाले, यामुळे संबंधित पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांना पोलीस अधिकाऱ्यांनी शिक्षा दिली आहे. उशिराने गुन्हे दाखल झाल्याबद्दल कारवाई होत असल्याने आता गुन्हे दाखल करण्यास विलंब होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सप्टेंबर 2018 मध्ये 154 गुन्हे उशिराने दाखल झाले, ऑक्टोबरमध्ये 100 तर नोव्हेंबरमध्ये 78 गुन्हे विलंबाने दाखल झाले आहे. यावर वारंवार फोकस केल्यामुळे उशिराने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात फक्त 27 गुन्हे उशिराने दाखल आहेत. महिलांचे गुन्हे तातडीने दाखल करून घ्या असे आदेश सर्व ठिकाणी दिले आहेत. गुन्हे दाखल करून घेतले जात नसल्यास तसेच विनाकारण वाहने पोलीस ठाण्यात जप्त करून ठेवली असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयातून साधारण 500 विविध प्रकरणाची इन्क्वायरी सर्व पोलीस उपाधीक्षक यांना देण्यात आली होती. त्याच्यामधून साधारण 40 अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपला कुठलाही गुन्हा, आपल्या कुठलीही कॉग्निजेबल प्रकारची तक्रार जर पोलीस ठाण्याकडून दाखल होत नसेल तर त्याबद्दल माहिती निश्चितपणे पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, DYSP कार्यालय असेल, अप्पर पोलीस अधीक्षक असेल यांच्याकडे आपण तक्रार करू शकता. योग्य ती आपल्या गुन्ह्याची दखल घेणं हे सोलापूर ग्रामीण पोलीस असेल किंवा पोलिसांचं कर्तव्य आहे. आपल्या गुन्ह्यांची योग्य दखल घेतली जाईल आणि त्याच्यावरती योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत. 2+ गुन्हेगार योजना या अंतर्गत आता साधारण 7200 इतक्या गुन्हेगारांचं रेकॉर्ड पोलीस अधीक्षक कार्यालय व विविध पोलीस ठाण्यामध्ये तयार करण्यात आलेले आहे. या सगळ्या रेकॉर्डच्या अनुसरून या सर्व गुन्हेगारांची बैठक किंवा त्यांचे मेळावे पोलिसांनी घेतले असून या सगळ्यांना विनंती करण्यात आलेली आहे, सूचना देण्यात आलेल्या आहेत किंवा ताकीद देण्यात आलेली आहे की आपण कृपया आपली गुन्हेगारी कारवाई थांबावी. आपण जर याच्यानंतरही गुन्हेगारी कारवाई चालू ठेवल्यास आपणाविरुद्ध कठोर आणि योग्य त्या कायद्याचा वापर करून कायदेशीर आणि प्रतिबंधक कारवाई केली जाईल याची समज आपण घ्यायची. याचाच भाग म्हणून जिल्ह्यामध्ये साधारण 70 ते 75 टोळ्या आयडेंटिफाय केल्या असून यांच्याविरुद्ध 55 कारवाई निश्चित आहे. जवळजवळ 40 आसपास प्रस्ताव प्राप्त झाले असून यातील 10 लोकांना आत्ता तडीपार करण्यात आले असून अधिक लोक याच्यामध्ये येऊ शकतात. याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती या गुन्हेगारांच्या कोर्टांमधील शिक्षा झाल्यामुळे त्यांच्या कारवायांना आळा बसलेला आहे. नागरिकांना अशी सूचना आणि विनंती आहे की कुणीही कितीही मोठा गुंड गुन्हेगार जरी असला तरी आपण निसंकोचपणे न भीती बाळगता पोलीस ठाण्याकडे आपली तक्रार द्यावी जेणेकरून त्याच्या त्या गुंडावरती गुन्हेगारावरती योग्य आणि कायदेशीर कारवाई करायला पोलिसांना मदत होईल. यांच्यावरती योग्य कारवाई निश्चित केली जाईल आणि प्रतिबंधक कारवाई केली जाईल आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रोटेक्शन दिलं जाईल एवढं एक आश्वासन मी पोलीस अधीक्षक या नात्याने आपल्या सगळ्यांना देतो. वाहन जप्त सांगतात कुठल्याही अपघाताच्या गुन्ह्यामध्ये कुठलेही वाहन जप्त करू नये या संदर्भातल्या सूचना कायद्याने सुप्रीम कोर्टाने आणि पोलीस विभागाने दिलेल्या आहेत. ज्यामध्ये प्राणघातक अपघात होतो तिथे फक्त RTO-च्या तपासणीसाठी एका दुसऱ्या दिवसासाठी आपली गाडी तात्पुरती पोलीस ताब्यामध्ये ठेवू शकतात पण कुठलीही अपघातातली गाडी पोलीस जप्त करू शकत नाही या संदर्भातली एक खबरदारी आपण सगळ्यांनी घ्याव्या. आपली कुठलीही गाडी जर जप्त झाली असेल तर आपण तत्काळ वरिष्ठ कार्यालयाला पोलीस अधीक्षक असतील, पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक असतील किंवा DYSP असतील यांना आपण सूचना देऊ शकतो. Thank you.